दोन सण असतात ते म्हणजे गणपती आणि दीपावली. तर दीपावली आपल्याला माहिती आहे की 15 दिवसाचा कार्यक्रम चाललेला असतो आणि शेवटच्या टायमाला तुळशी विवाह म्हणून केला जातो. ते तुळशी विवाह केल्याशिवाय बाकी लग्न कुठली करत नाही. तुळशी विवाह झालं की लग्नाला सुरुवात झाली हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे. ते खेडेगावमध्ये तुळशी विवाह करण्यासाठी काही वेगळी पद्धत आहे आणि ती पूर्वीपासून चालत आलेली आहे. ती पद्धत कशी आहे आणि त्या पद्धतीला एक आगळेवेगळं सामान लागते ते आज मी तुम्हाला सिद्ध करून दाखवणार आहे. ते काय काय लागतं ते बरं का मित्र मित्र. पूर्वी लोक मातेचे असे तुळस घालायचे आणि तुळशीला फार मोठा अभिमान आहे. त्याचबरोबर मित्र तुम्हाला सांगायचं म्हणजे वेगळं तुळशी विवाहासाठी वेगळं असं लागतं म्हणजे ते एक वेगळंच पण वाटतं की आपण त्याच्यावर विचार बराच करू शकतो की असं कसं बरं का मित्र. ठीक आहे तर मित्र हो प्रथम तुम्ही सांगतो हा आहे दिंडा म्हटला जातो हे आपल्या सर्वेकडे आहे बरं का मित्र. हे आपण इथे रोवायचं आहे ठीक आहे त्याचबरोबर मित्र हो आपण तोणा म्हणतो. आपल्या सर्व बागबगीच्यामध्ये कुठे ना कुठे असतोच मित्र हो हा दांड कोथंबीरप्रमाणे ह्याची म्हणजे दिसायला असते. त्याचबरोबर पारंपरिक पद्धतीने ऊस म्हटलं तर फार महत्त्वाचं आहे. आपण लक्ष्मी पूजनाला ऊस वगैरे वापरतो बरं का मित्र. ऊसाशिवाय लक्ष्मी पूजन अनावरण आहे. आणि मित्र हो आवळी आपण आवळेस वगैरे खात असणार ना ते आवळी असतात हे आवळीचं झाड आहे ठीक आहे मित्र. आणि हे गुरम म्हटले आहे ते इकडच्या खेडेगावामध्ये. ॲक्च्युली हिला नाव हे मला काय तेवढं माहिती नाही बट मी तुम्हाला सिद्ध करून दाखवतो की ही गुरम आहे. हे आता आपण काय करणार आहोत हे सर्व आपल्याला एकत्र करायचं आहे मिशन बरं का. त्याचबरोबर मित्र सांगायचं म्हणजे ही पाण्याची बिडी बनवली असते म्हणजे आपण जे वधूवरांना एकमेकांना हार घालतात तर त्या पद्धतीत ही बिडी बनवली आहे. फार सुंदर अशी बनवली आहे आणि मीच बनवली आहे ॲक्च्युली सांगायचं म्हणजे बरं का मित्र. अशा ह्या दोन बनव्या लागतात. ज्यावेळी मंगलाष्टमी म्हणायला लोक येतात अक्षतरोपण टाकायला त्यावेळी ही माळ म्हणून तुळशीला आणि दिंड्याला तुळशी बरं का. मी गडबडीन का घालतो कारण मला परत खाली जायचं सर्व लोक इथे येणार आहेत अक्षतर ओपन करायला तुळशीचं लग्न विवाह करायला त्यासाठी मला पण थोडी गडबड करावं लागेल बरं का मित्र. तर अशा पद्धतीने रांगोळी घालायची आहे. हां मित्र एक सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे आंब्याचा 5 पानाचा टाळ बांधायला मुळीच विसरायचं नाही कारण या दिवशी तुळशीला मोठं मान आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तुम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या गोष्टी सर्व लावलेल्या आहेतच परंतु इथं काही सजावट आजच्या दिवशी करावी लागते ती आज मी तुम्हाला दाखवणार ओके. चॅनल आहे आंब्या टोळ्याला नाही तुळशीला आंबे टोळा नाही. आणि मित्र वैशिष्ट्य एक म्हणजे लग्न विवाह म्हणजे सवाशीन आपल्याला माहिती आहे आणि त्या सवाशिनी ओटी भरावी लागते. तर आपल्या या भागामध्ये सुपारी तांदूळ म्हणजे अक्षत घेऊन ह्या सर्व एकत्र करून तिची ओटी भरावी लागते म्हणजे तिथे बांधावी लागते बरं का मित्र. हे मात्र बिलकुल विसरायचं नाही फार महत्त्वाचं आहे. सवाशीन म्हणजे तिला ओटी पाहिजे ठीक आहे. तरी अशा पद्धतीने ओटी बांधलेली असते. ओके आपल्या तर अर्धा सरासरी मला वाटतं 75% काम झालेलं आहे. तर आपल्याला पुढे जायचं आहे की पुढे कोणत्या रीती आहेत आणि काय ते पाहायचं आहे ओके. मित्र अशा प्रकारे आजच्या दिवशी तुळशीला मोठा मान देऊन अशी
सुंदर अशी साध्यामध्ये पण दिसायला सुंदर अशी आज आपण सजवलेली आहे. आपण आपल्या सर्वांना माहिती आहे की हिंदू धर्मामध्ये आपण दररोजीला रांगोळी घालणे, साफसफाई करणे, पाणी वगैरे घालणे चालूच असते. परंतु ह्या दिवशी मात्र त्याची मोठी काळजी घ्यावी लागते मित्र, ठीक आहे. अजूनही पुढे आपल्याला काही कार्य खतम झाले नाही, आहेच पुढे. मेन कार्य हेच आहे, मंगल अष्टमीचं कार्यक्रम आहे. त्याचबरोबर मित्र, व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला मला मुळे विसरू नका. एक लाईक तुमचं जीवनाचं करिअर आमचं आहे मित्र, ठीक आहे. चला आता आपल्याला पुढे पाहायचं आहे, ठीक आहे मित्र. मंडळी, हे सर्व झाल्यानंतर तुळशीची पूजा मात्र करायला बिलकुल विसरू नका बरं, ठीक आहे मित्र. आता मी पूजेला चालू करतोय. प्रथम आपल्याला काय करायचं आहे, पाणी घालायचं आहे तुळशीला, ठीक आहे. पाणी घातलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला हे गंध लावायचं आहे, ठीक आहे. गंध लावलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला फूल पाण्यामध्ये घेऊन घालायचं आहे. नंतर आपल्याला अगरबत्ती व्हायची आहे, ठीक आहे. जुन्या रीतीप्रमाणे मी तुम्हाला दाखवतोय, ठीक आहे मित्र. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, दिवा देवाला व्हायचा आहे. पाच वेळा व्हायला पाहिजे, ठीक आहे मित्र. तो देव वाहिलेला आहे, तर आपल्याला अक्षता ठेवायची आहे. तोपर्यंत बाकीची मंडळी आहेत ना, तो पण आपल्या आपण पूजा करून घ्यायचे आणि दुसऱ्याला रोपण टाकायचं. ओम नमः शिवाय म्हणायचं आहे. अशा प्रकारे आपली पूजा आता ही पार पडलेली आहे. ठीक आहे मित्र, आता आपल्याला आपली गावची मंडळी म्हणजे आपली एरियातली जी मंडळी असते ती इथं अक्षतरोपण करायला येणार आहे लग्न लावायला. त्याची वाट पाहतोय आपण, ठीक आहे मित्र. अष्टवधूवराने दोघे कराही उभी वारंत्री मंगली भला मंगल शुभ मंगल.